तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांनी नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी नगर पंचायत हद्दीत स्वच्छता मोहीम राबवली। एसटी स्टँड पासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर पोलादपूर, श्री काळभैरवनाथ मंदिर, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय पंचायत समिती, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मार्गे स्मशानभूमी, बाजारपेठ, कृषी विभाग कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, जनसेवा प्रतिष्ठान शाळेची स्वच्छता करण्यात आली। 21 व 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरामुळे देखील पोलादपूर शहरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता, तर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते। यावेळी देखील श्री सदस्यांनी पोलादपूर शहरात स्वच्छता मोहीम राबवून पोलादपूर शहर स्वच्छ करण्यात आपला हातभार लावला होता। आपल्या निरूपणाच्या माध्यमातून श्री सदस्य निरूपणकार लोकांच्या मनातील वाईट विचार दूर करत असतानाच प्रत्यक्षात साठलेला कचरा आणि स्वच्छता मोहीम राबवून समाजासमोर आदर्श ठेवत आहेत। श्री सदस्यांकडून राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम स्तुत्य असल्याचे वक्तव्य यावेळी बोलताना तहसीलदार दीप्ती देसाई यांनी केले। उपनगराध्यक्ष नागेश पवार, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी देखील राबवत असलेल्या मोहिमेबद्दल श्री सदस्यांचे आभार मानले। विस्टा न्यूज मराठीसाठी संदीप जाबडे, पोलादपूर। म्हणजे आपण पाहताय की लोक श्रेय घेण्यासाठी खूप पुढे असतात, पण त्या गोष्टीमध्ये खोलवर उतरून काम करण्याची लोकांची मानसिकता फार कमी प्रमाणात आपल्याला जाणवते। नक्कीच आपलं आपण सर्व इथं सुज्ञा मंडळात चांगल्या चांगल्या पोस्टवरती आपण काम करत आहात, चांगले चांगले ठेकेदार पद्धतीने आपण पण इथं सगळे आमचे म्हणजे प्राचार्य साहेब पण इथं आहेत पोलादपूर विद्यामंदिर पोलादपूरचे। म्हणजे असे चांगल्या पद्धतीने आपण लोक व्यावसायिक आहात, चांगले नोकरदार आहात, सर्व्हिसमॅन आहात, पण एक समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे, समाजासाठी आपलं काही चांगली बांधिलकी आपण निर्माण केली पाहिजे, येणाऱ्या पिढीला आपण एक चांगलं मार्गदर्शन दिलं पाहिजे, हे आपलं योगदान फार नक्कीच मोलाचं आहे। मी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, धन्यवाद देऊ इच्छितो की आपण असंच सालोसाल उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने काम करत राहा। आमच्या पोलादपूर नगर पंचायतीच्या माध्यमातून जर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची काही मदत असेल तर नक्कीच त्याला आम्ही बांधिलकी व्यक्त करतो। आणि मला आपण इथे दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। आज हा जो काही संपूर्ण पोलादपूर स्वच्छतेचा कार्यक्रम श्री सदस्यांनी घेतला त्याबद्दल त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। पोलादपूरमध्ये एकाच दिवशी अशा पद्धतीने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा हा त्यांचा पहिला दिवस नाही, गेल्या अनेक दिवस अनेक वेळा असं त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि तो त्या दिवशी याच्या पुढे काही दिवस ते पोलादपूर असं स्वच्छ राहिलं की एखादा कपडा जरी पडला, कागदाचा एक तुकडा जरी पडला तरी तो दिसून येत होता। तो कार्यक्रम इतका सुंदर होता की त्यावर्षी पाणी टंचाईची भीषणता तालुक्याला जाणवली नाही। ज्या विहिरी कोरड्या होत्या त्यांचा गाळ काढून ठेवला, त्यामुळे त्याच्यातलं पुढच्या वर्षीचं पाणी साठवण क्षमता वाढली। ह्या सगळ्या उपक्रमातून एक गोष्ट लक्षात आली, समर्थाने म्हटलेलं होतं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे। आता ह्या पद्धतीने आपल्याला नानासाहेबांनी ज्या पद्धतीने आदेश दिला, ज्याप्रमाणे अप्पासाहेबांनी आपल्याला आदेश दिला, ज्याप्रमाणे सचिनदादांचा एक ग्लोबल विजन आहे आपल्यासमोर की ते जागतिक पातळीवर काम करू पाहत आहे, अशा पद्धतीने श्री सदस्यांनी त्यांचे फक्त आदेश जरी मानले तरी आपल्या गावापासून शहरापासून देशापासून चांगल्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण होईल याचा एक विश्वास समर्थांच्या अनुसरणातून जो काही त्यांनी आपल्या मनात निर्माण केला आहे तो आपण पूर्णपणे पालन करतोय याचा एक आनंद राहतो आपल्याला। गेल्या काही वर्षामध्ये ही तिसरी पिढी, पण तिसरी पिढी आपली समर्थांच्या विचारांची असली तरी देखील त्यांनी आधुनिक काळाशी तुमच्याशी माझ्याशी सर्वांशी एक नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळे श्री सदस्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा आदरणीय झालेला आहे। या सर्वच कारणास्तव मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो
आणि मला दोन शब्द बोला दिल्याबद्दल ऋणी मन ऋणी। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।